आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी 30 जूनला सायंकाळी दगडफेक झाली होती. दगडफेक करणाऱ्या अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदाराला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. रात गेली हिशोबात, पोरग नाही नशिबात अशी जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. पडळकरांच्या टीकेनंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. अमित सुरवसे यांना दगडफेक का केली याबाबत चौकशी सुरू आहे.